राजेशाही थाटात सांगली जिल्ह्यात सर्वात आधी पदार्पण करणारे पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकमेव हॉटेल इस्टेन इझी विटा सर्व प्रकारच्या कार्यक्रमासाठी सर्व ऑडिओ व्हिज्युअल उपकरणांनी संपूर्णपणे सुसज्ज स्थळांची वैविध्यपूर्ण निवड प्रदान करते. व्यवसाय विवाह सोहळा प्री वेडिंग पार्टीज वाढदिवस वर्धापन दिन पार्टी यांसारखे सर्व प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आमंत्रण चाणक्य इलाइट रूफटॉप तसेच लॉनमध्ये आपला इव्हेंट राजेशाही थाटात पार पडा. आमच्या अनुभवी कामगारांसह तुमच्या मेनूच्या योग्य निवडीसह आपल्या इव्हेंटची योजना आखून आपला इव्हेंट यशस्वी करू. आजच संपर्क करा हॉटेल इस्टेन इझीला. शासनाच्या वतीने देण्यात येणारी कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित असून सर्वांनी याचा लाभ घेऊन स्वतः व आपले कुटुंब सुरक्षित करावे असे आवाहन पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुणअण्णा लाड यांनी केले. कुंडल आरोग्य केंद्रात त्यांनी स्वतः कोरोना लस घेतली यावेळी ते बोलत होते. आमदार अरुणअण्णा लाड पुढे म्हणाले की आज कोरोना पुन्हा झपाट्याने वाढत आहे. या कोरोनाचा जर सामना करून आपला देश बलवान करायचा असेल तर आपण स्वतः निरोगी असणे गरजेचं, त्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे गरजेचं आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण मोफत सुरू आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्या. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून मी स्वतः ही लस घेतली आहे, कोणताही त्रास होत नाही. अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी असे ते शेवटी म्हणाले. यावेळी सत्तेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन अशोक पवार, कुंडल विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर लाड, क्रांती साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ पवार, जनसंपर्क अधिकारी वसंत लाड, कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर किरण भोरे व सर्व स्टाफ उपस्थित होता. कोरोना गेले संबंध एक वर्ष जग थांबवलं, देश थांबवला, माणसाचं जीवनही थांबवलं, शेती उद्योग हे सगळं थांबवलं, शाळा थांबवल्या, पण अलीकडं भिण्याचं कारण नाही, सुरक्षित अशी लस निघालेली आहे. मी सुद्धा आज घेतलेली आहे. सगळ्यांनी लसीचं आपल्याला इन्शुरन्स करून घ्यावं आणि पुढच्या पिढीना जे पुढच्या लोकांना जे स्प्रेड होईल ती वाचवावं, सगळ्यांनी लस घ्यावी. आणि जे आता समाजात जे भीतीत वातावरण, ती भीती काही काम नाही, भीती असते तर सबंध जगातून लस आलेली आहे, जगात टोचली जाते आणि कोणी हेल्प द्यायचं काही काम नाही. सगळ्यांना लसीचा फायदा घ्यावा आणि त्यांनी स्वतःला टोच. सचिन लडगे, 7 स्टार न्यूज, कुंडल.